अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांनी पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. देशमुखांच्या याचिकेवरती आता 15 जूनला सुनावणी होईल तर मलिक यांची सुधारित याचिका दाखल करण्याच्या परवानगीबाबत थोड्याच वेळात सुनावणी अपेक्षित आहे. अधिक माहिती देतात अमेय राणे. अमेय, काय याचिका आता बदलून या दोघांकडनं सुद्धा दाखल झाल्यात? राज्यसभेच्या निवडणुकीत ऐनवेळी जो घोळ झाला तो आता होऊ नये याची खबरदारी म्हणून अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांनी मुदतीआधीच जी आपल्या याचिका आहेत मतदानाच्या परवानगीसाठी त्या हायकोर्टात सादर केलेल्या आहेत. येत्या 20 तारखेला हे मतदान होणार आहे, त्याआधीच आम्हाला कोर्टानं परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही न्यायालयीन कोठडीत असताना विधान भवनात जाऊन हे मतदान करू शकू अशाच्या या याचिका आहेत. अनिल देशमुखांची नव्यानं याचिका जी आहे ती नुकतीच सकाळच्या सत्रात कोर्टापुढे सादर केली असता येत्या 15 तारखेला त्यावर सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलंय. तर नवाब मलिकांची राज्यसभेच्या संदर्भातली जी याचिका होती त्यात आता बदल करून ही विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी देण्यात यावी अशी याचिका करण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे, ज्यावर थोड्याच वेळात सुनावणी होणं अपेक्षित आहे. आणि कोर्टाने जर परवानगी दिली तर ती याचिका सुधारितपणे नव्यानं सादर करण्याची परवानगी नवाब मलिकांना मिळेल आणि शक्यता अशी आहे की येत्या 15 तारखेला दोन्ही याचिकांवर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होईल. अमेय, धन्यवाद या माहितीबद्दल.